कोरोना काळामध्ये आमच्या एसटी कामगाराने आमच्या घरचा विचार न करता आम्ही मराठी तिकडे जाता आमच्या माणसांनी आमच्या घोषणेत बघा 7 लाख रुपये खर्च करायचा माणसाला बघा माणसाने कर्ज काढून उपचार केले दादा आम्ही विचार केला शांत कोणाकडे 7 लाख रुपये गेले दादा आणि आमच्या घरचा विचार न करता दादा आम्ही निवडे केल्या न विचार करता आणि सरकारने आम्हाला काय केलं दुसऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना 50-50 लाखाची विमा मंजूर केली आमचा विचार करता आणि माणसाने 5 लाख रुपये सुद्धा आम्हाला द्यायची पहिल्या सरकारची नाही दादा मग आमच्यापाशी एक पर्याय आम्हाला काय करा तुम्हाला असं आम्हाला द्यायचं नाही नका देऊ आम्हाला एक फरक जाहीर करा आमच्या माणसं मिळाल्यानंतर कोणताच प्रशासकीय अधिकारी किंवा सरकारी माणूस त्याच्या दारामध्ये गेलं नाही बाबा तुम्ही मेलाच आम्ही तुझ्या पाठी मागायच आम्ही तुमचं सांत्वन करू म्हणून पुरेशी गेलं नाही आम्ही मिळाल्यानंतर आम्हाला 50-50 लाखाचे आमच्या घरच्या सुई करण्यासाठी द्या तुम्ही एवढीच फक्त सरकार सरकारी विनंती आहे दादा।